हॅलो फ्रेंड, आज आपलं 9 स्टँडर्डचं 4th नंबरचं चॅप्टर आहे रेशियो अँड प्रोपोर्शन. त्याच्यामधला आपल्याला प्रॅक्टिस सेट 4.1 बघायचा आहे. तर त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन असा आहे की 2 नंबर दिलेले आहेत आणि त्याचा रेशिओ घेतलेला आहे. आणि बघा, त्या क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे की फर्स्ट नंबर टू सेकंड नंबर. मग जेव्हा क्वेश्चनमध्ये असं लिहिलेलं आहे ते फर्स्ट नंबर टू सेकंड नंबर, तेव्हा फर्स्ट नंबर वर लिहित असतात आणि सेकंड नंबर खाली लिहित असतात. आणि समजा जर तुम्हाला पेपरमध्ये क्वेश्चन आला की फाइंड द रेशियो ऑफ गिवन नंबर सेकंड टू फर्स्ट, तेव्हा सेकंड नंबर वर लिहित असतात आणि फर्स्ट नंबर खाली लिहित असतात. पण आपल्याला जो विचारलेला प्रश्न आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे फाइंड द रेशियो ऑफ फॉलोइंग नंबर फ्रॉम फर्स्ट टू सेकंड. तर आपण सॉल्व करूया, द रेशियो ऑफ 72 and 60 इक्वल टू फर्स्ट नंबर टू सेकंड नंबर म्हटलं आहे. मग फर्स्ट नंबर आहे 72 आणि सेकंड नंबर आहे 60. बघा, याला दोन मेथडला केल्या जाते. एक तर सरळ बघायचं हे दोन्ही नंबर कशाच्या टेबलमध्ये येतात, हे दोन्ही नंबर 12 टेबलमध्ये येतात, 12 6 आणि 12 5. 12 6 72 आणि 12 5 60. म्हणजे 72/60 जर आपण याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहिलं तर याचा रेशिओ होतो 6/5. आणि समजा जर एखाद्याला 12 टेबल येत नसेल, आता 9 स्टँडर्डमध्ये गेलं तर आपले ॲटलीस्ट टेबल 20 तर पाहिजेच. पण समजा जर कोणाला 12 टेबल येत नसेल तर त्याला काय करावं लागणार आहे, त्याला ऑरमध्ये पण आहे 72 and 60 काय करायचं, आधी याला 2 डिवाइड करायचं, 2 36 2 30. पुन्हा 6 टेबलमध्ये येतात, 6 6 आणि 6 5, त्याचं पण ॲन्सर सेमच येतो 6/5. तुम्ही असं वेगवेगळ्या टेबलमध्ये घेऊन पण करू शकता आणि डायरेक्टमध्ये करू शकता. पण हे प्रॉब्लेम जे आहे 1 मार्कासाठीच विचारले जाऊ शकते, त्याच्यासाठी शक्यतो होईल तेव्हा डायरेक्ट टेबलमध्ये घ्यायचं. तर आपला नेक्स्ट प्रॉब्लेम आहे 38 and 57. याच्यामधला आपला सेकंड प्रॉब्लेम आहे 38 and 57. तर ते याचप्रमाणे करायचं आहे, द रेशिओ ऑफ 38 and 57 त्याला आपण असं लिहायचं आहे 38/57. तर दोन्ही नंबर एक कशाच्या टेबलमध्ये येतात, 19 टेबलमध्ये 38 2 नंबरला आणि 19 टेबलमध्ये 57 3 नंबरला. म्हणून 38/57 सिम्पलेस्ट फॉर्म जो झाला तो आहे 2/3. राईट आहे, तुम्ही लिहू पण शकता. आणि जर तुम्हाला आता लिहिण्यासाठी वेळ नसेल त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नंतर तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा लिहून घे सर. चला करा, आपण नेक्स्ट प्रॉब्लेम करायचा आपल्याला. आणि ते नेक्स्ट प्रॉब्लेम आहे 52/78 हे तुम्हाला करायचं आहे. चला आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. याच्यामध्ये सेम दिलेलं आहे, फक्त याच्यामध्ये सिम्पल नंबर दिलेले होते फर्स्ट क्वेश्चनमध्ये. आता आपल्याला त्यामध्ये रुपीज म्हणजे आपल्यासोबत त्याच्यात वेगवेगळ्या क्वांटिटीज दिलेल्या आहेत. जर फर्स्ट आहे 700 rupees आणि 300 rupees त्याचा रेशिओ करायसाठी सेम काय करायचं, वर लिहायचं 700 आणि खाली लिहायचं 308. आता आपल्याला 700 and 308 माहीत नाही कोणत्या टेबल म्हणतात, पण आपण 7 टेबल जर घेतला तर 7 टेबलमध्ये हा 700 नंबरला आणि 7 4 28 उरले 2 आणि 7 4 28 100/44. पुन्हा याला आपण 4 डिवाइड करू तर 4 25 आणि 4 11 म्हणजे आपला आन्सर काय 25/11. म्हणजे रुपीज 700 आणि रुपीज 308 रेशिओ जर काढला तर हा येतो 25/11. त्याचप्रमाणे आपला नेक्स्ट प्रॉब्लेम आहे रुपीज 40 आणि रुपीज 12 आणि पैसे दिले 40. तर आपण एक काम करू ना, 14 जे रुपीज दिले आहेत आपण याला पैसेमध्ये कन्वर्ट करू. तर रुपीज 40 याला आपण काय लिहितो, 40 × 100 म्हणजे किती झालं, 1400 पैसे. ठीक आहे, आणि रुपीज 12 40 पैसे तर 12 × 100 हे किती होईल, 1200 + 40 म्हणजे किती झालं, 1240 पैसे. ठीक आहे, आता आपण याचा रेशिओ घेऊ. फर्स्ट क्वांटिटी काय होते,
रुपीज 14 अपॉन रुपीज 12 40 पैसे. तर 14 आपण काय लिहू शकतो, 1400 आणि रुपीज 12 50 40 पैसेला लिहू शकतो 1240. तर याचं कसं करायचं, 1010 कटला इथे आला 140 आणि 124. 140 आणि 124 याला जर 2 ने डिवाइड केलं तर 270 26 आणि 2 चा 72 आणि 62. आणखी एक कोणाच्या टेबलमध्ये येते, याला पुन्हा आपण 2 ने डिवाइड करू, 235 आणि 231 चा, म्हणजे 35/31 हे झालं आपलं आन्सर. लिहून घ्या आणि याला वेळ नसेल तर स्क्रीनशॉट घेऊन काढू. आणि हे जे आन्सर येत असतं ना आपलं, याला जर तुम्हाला लिहायचं असतं तर असं पण लिहिता येईल, 25:11 आणि याला 35:31. चला चला आपलं नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, 5 लिटर आणि 2500 ml. तर आपण एक काम करू, 5 लिटर जे आहे ना त्याला ml कन्वर्ट करू. 5 लिटरला जर ml कन्वर्ट केला तर हे होईल 5000 ml, कारण 1 लिटरमध्ये 1000 ml. आता आपण याचा रेशिओ घेऊ, 5 लिटर 2500 ml, याचा 5 लिटरला आपण घेऊ 5000 ml आणि 2500 ml. तर 2 0 कटले, 25 1 25 25 2 50, म्हणजे 2/1 रेशिओ काय झाला, 2:1, म्हणजे 5 लिटर/2500 ml याचा आन्सर काय, 2:1. आणखी नेक्स्ट प्रॉब्लेम काय, 3 year 4 months, तो 1 year = 12 months, 1 year = 12 months आणि 3 year = 3 years 4 months. म्हणजे 3 year होतील 3 × 12 + 4, म्हणजे किती झाले, 12 × 3 = 36 आणि 4 = 40 months, किती झाले 40 months. आणि 5 years 8 months याचं होईल 5 × 12 + 8, 5 × 12 = 60, 60 + 8 = 68 months. तसं असेल इझी जाते आपल्याला, कारण की इयर्स आणि मंथ दिलेला आहे, दोघांना पण एक सेम क्वांटिटीमध्ये केलं की आन्सर काढायला सोपं जाते. चला आता आपण याचा रेशिओ घेऊ, या 3 years 4 months आपण लिहू शकतो 40 months आणि 68 months कशाबद्दल लिहू आपण, 5 years 8 मंथच्या बद्दल, म्हणजे 68 months. इकडे पण लिहायचं मी शॉर्टकट लिहिलं थोडं, 3 years 4 months अँड 5 years 8 months, पण तुम्ही शॉर्टकट नाही करायचं, तुम्ही पूर्णच करायचं. तुला सांगा आता कसल्या टेबलमध्ये येतील दोन्ही नंबर, 4th टेबलमध्ये बनवा, 4 10 आणि 4 1 = 4, 4 7 = 28, म्हणजे काय, 10/70, 10:37, राईट. आणि क्वेश्चन 2 मधले जे शेवटचे ग्रंथ झाले आहेत ते तुम्हाला होमवर्क म्हणून दिलेले आहेत, तुम्ही त्याचा आन्सर काढायचा आणि कमेंट बॉक्समध्ये टाकायचं, नंतर मग मी त्याला रिप्लाय देईल की कोणाचा राईट आन्सर आहे आणि कोणाचं रॉंग झालेलं आहे. तर बघा, सेकंड क्वेश्चन नंतर आपला 3rd question दिलेला आहे, याच्यामध्ये पण आपल्याला दोन नंबर दिलेले आहेत आणि आपल्याला याचा सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचा आहे. क्वेश्चन तुम्हाला आहेच दिलेला, क्वेश्चन असा आहे, एक्सप्रेस द फॉलोइंग परसेंटेज ॲज द रेशिओ इन द रिड्यूस फॉर्म. रिड्यूस फॉर्म म्हणजे सिम्पलेस्ट फॉर्म होतो. तर बघा काय करायचं आधी, सेम तसं 75/100 कोणाच्या टेबलमध्ये येतात, 25 आपण याला काय लिहितो, 75/100/25, तर 25 3 आणि 25 4, म्हणजे 75/100 = 3/4 or 3:4.
एकदम खूप इझी असतं याच्यामध्ये. फक्त काय करायला तर कॅल्क्युलेशन जास्त आहे, आणि शक्यतो जे कॅल्क्युलेशन आहे ना ते मेंटली करण्याचाच प्रयत्न करायचा. नाऊ नेक्स्ट प्रॉब्लेम 44/100. 44 divided by 4 और 100 divided by 4. 4 11 एंड 4 25 है. आंसर इज 11 has to 25. नाउ देर इज अ समथिंग चेंजेस इन प्रॉब्लम. 6.25%. नाउ फर्स्ट ऑफ ऑल राइट दिस इन सिंपलेस्ट फॉर्म. 6.25/100 बिकॉज परसेंटेज मीन्स द नंबर इज डिवाइडेड बाय 100. जेव्हा हे परसेंटेज साईन राहते ना तेव्हा त्या नंबरच्या डिनॉमिनेटरमध्ये 100 लिहायचं. आता आपण काय करू, हे जे पॉईंट आहे आपण काढून टाकू. याला आपण असे लिहू शकतो 625. हे आधीचे 100 जसेच्या तसे. 2 नंतर पॉईंट होता, तो पॉईंट काढल्यानंतर खाली किती झिरो वाढतील, 2. आता याचं कॅल्क्युलेशन करू तर आपण 625 पण आपण काय लिहू शकतो, हे खालचे 100 जसेच्या तसेच. या 625 आपण 25 × 25 लिहू शकतो की नाही, कारण की 25 स्क्वेअर काढतो 625. तुम्हाला स्क्वेअर काढायचं टेक्निक माहीत असेल ना, एक इझीस्ट टेक्निक आहे. कोणत्याही नंबरचा लास्ट डिजिट जर 5 असेल तर त्याचा कसा स्क्वेअर काढायचा. तुम्ही मला हा क्वेश्चन किंवा शेवटच्या या लेसनच्या शेवटी शेवटी किंवा प्रॅक्टिस सेटच्या शेवटी शेवटी सांगून देईल. तर बघा आता आपल्याला भाग करूया काय करायचं. 25 1 25 4 25 1 25 4 म्हणजे काय, 1 × 1 आणि 4 × 4 म्हणजे काय, 1/60. 1 has to 16. ठीक आहे, हे पण सेम प्रॉब्लेम आहे. याला पण तुम्ही इझी करू शकता. करा, सॉल्व करा आणि याचे आन्सर कमेंट बॉक्समध्ये करा, मी तुम्हाला रिप्लाय देतो. आणि बघा मी तुम्हाला इथं शिकवल्यानंतर तुम्हाला बाकी कुठंच जायची गरज नाही. इथे मी तुम्हाला पूर्ण तर एक प्रॉब्लेम सॉल्व करू देत आहे. आणि तसा जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला कमेंट करू शकता किंवा मेसेज पण करू शकता, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. कारण की मला प्रत्येक क्वेश्चनचं सोल्युशन भेटणार आहे. आणि याच्या आधीचे जे व्हिडिओ टाकलेले आहेत ते सबस्क्रिप्शन पॅकमध्ये आहेत, त्याच्यामुळे इथं 4th लेसन आणि जे पुढचे आहेत हे आता मी तुम्हाला रेग्युलरमध्ये देणारच आहे. आणि याच्यानंतर आपण प्रिवियस इयर क्वेश्चन जे झालेले आहेत जे तुमच्या स्कूलच्या एक्झाममध्ये येतात ते पण आपण सॉल्व करणार आहे. त्यासाठी तुम्ही कंटिन्यूमध्ये बघत राहायचं. चला सांगा याचा आन्सर किती आला 52/100 कमेंट बॉक्समध्ये करा दोन्ही याचा आन्सर. आणि हे जे प्रॉब्लेम आहे लास्ट 5th नंबरचं ते सेम असंच आहे, त्याला 64/100 करायचं आणि पॉईंटसाठी पुन्हा डिनॉमिनेटरमध्ये 100 एक्स्ट्रा लावायचे. तर आपला 4th क्वेश्चन आहे, आपला वर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे जे तुम्हाला दोन 3rd क्वेश्चनमध्ये दोन आहेत ते तुम्हाला होमवर्क म्हणून दिलेले आहेत, ते तुम्हाला सॉल्व करायचे होते. आणि आता 4th क्वेश्चन आपण बघणार आहे. क्वेश्चन तुमच्या बुकमध्ये आहे, काय म्हटलेलं आहे क्वेश्चनमध्ये मी रीड करतो. 3 persons कॅन बिल्ड अ स्मॉल हाऊस इन 8 days. 3 persons कॅन बिल्ड अ स्मॉल हाऊस इन 8 days. टू बिल्ड द सेम हाऊस इन 6 days हाऊ मेनी पर्सन आर रिक्वायर. बघा एक स्मॉल हाऊस म्हणजे छोटंसं घर आहे, तर 3 persons किती, 3 days लागले त्यांना. 3 persons 8 days लागले. तर ते सेम घर तेच हाऊस आहे, ते सेम घर किती पर्सेंट 7 दिवसामध्ये बांधायचं, 6 days तर किती पर्सन लागतील. क्वेश्चनमध्ये असं म्हटलं की 3 व्यक्ती एक स्मॉल हाऊस बांधण्यासाठी 8 दिवस घेतील, तर तेच घर बांधण्यासाठी 7 दिवसामध्ये तेच घर बांधण्यासाठी किती व्यक्ती लागतील, म्हणजे आपल्याला किती मजूर लागतील. तर आपण बघू शकतो पर्सन 3 persons 8 days आहेत, 3 persons काय 8 days. ते इथं जे आहेत हे डेज कमी झालेले आहेत ना, डेज काय कमी झालेले आहेत, डेज कमी झालेले आहेत. आणि इथं डेज होते 8, म्हणजे इथं डेज काय होते जास्त, म्हणजे इथं वाढलेली संख्या आहे, इथं काय झालेली आहे कमी आहे. म्हणून हे जे प्रॉब्लेम आहे इनवर्स प्रपोर्शनचं आहे. काय, इनवर्स प्रपोर्शन. बघा प्रपोर्शनचे दोन टाईप असतात, एक असतं डायरेक्ट प्रपोर्शन. प्रपोर्शनचे किती टाईप्स असतात, 2, एक डायरेक्ट आणि दुसरं असतं इनवर्स.
डायरेक्ट म्हणजे काय, जेव्हा एक क्वांटिटी वाढली तेव्हा दुसरी क्वांटिटी पण काय असतो, वाढ असतो. फॉर एक्झाम्पल समजा आपण हे घेऊ, मिल्कचं एक्झाम्पल घेऊ. समजा मिल्क आहे 2 लिटर आणि त्याच्यामध्ये 1 लिटर पाणी टाकलं, तर तुम्ही पाणी वाढवसाल तर त्याचं मिक्सचर पण काय वाढणारच आहे ना, म्हणजे दोघा मिळून 3 लिटर आहे. तर तुम्ही पाणी वाढवसाल 1 लिटर आणखी, समजा 1 लिटरच्या 2 लिटर पाणी घेतलं तर पूर्ण मिक्सचर किती 4 लिटरचं होईल ना, आधी किती होत होतं 3. म्हणजे तुम्ही पाणी वाढवलं तर त्याच्यामधलं मिक्सचर जे आहे ते पण वाढणार. पण इन्व्हर्समध्ये उलट राहते, इन्व्हर्समध्ये काय राहते, त्याच्या उलट राहते. समजा कारण एक घर बांधण्यासाठी जर 5 मजूर लागत असतील 4 दिवसामध्ये, 5 मजूर 4 दिवसामध्ये एक घर बांधतात, मग समजा मला तेच घर 2 दिवसामध्ये बांधायचं आहे, किती दिवसामध्ये, 2 दिवसामध्ये, 2 डेजमध्ये ते घर बांधायचं आहे, तर मला मजुरांची संख्या वाढवावी लागणार ना, मजुरांची संख्या वाढावं लागणार आहे, कारण मला ते लवकर पाहिजे ना. मग बघा डेज काय झाले, कमी झाले, तर ते जे पर्सन आहेत मजूर जे आहेत लेबर्स त्यांची संख्या वाढावं लागेल की नाही आपल्याला. म्हणून असं जेव्हा असते तेव्हा एक संख्या वाढते आणि दुसरी कमी होते तेव्हा ते इन्व्हर्स प्रोपोर्शन असतं, आणि जेव्हा एक वाढली आणि दुसरी वाढते तेव्हा त्याला म्हणायचं डायरेक्ट प्रोपोर्शन. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, 3 पर्सन 8 डेज, 3 पर्सनला किती दिवस लागतात, 8 डेज. आणि मग आपल्याला पर्सन काढायचे आहेत म्हणून आपण त्याला एक्स पकडू आणि टोटल नंबर ऑफ डेज किती आहेत, 6. मग काय करायचं माहित आहे का, हे 3 मल्टिप्लाय बाय 8 जसेच्या तसे हे 6 इकडे घेऊन यायचे, इक्वल टू एक्स पर्सन, काय राहील एक्स पर्सन. तर झालं 3 8 24 / 6 इक्वल टू एक्स पर्सन, 6 1 6 4 म्हणजे हेच घर 6 दिवसात बांधायचं असलं तर किती पर्सन लागणार आहे, 4 पर्सन. 4 पर्सन्स आर रिक्वायर्ड टू बिल्ड सेम हाऊस इन द 6 डेज. ठीक आहे, समजलं काही प्रॉब्लेम याच्यामध्ये? हां, तुम्हाला जर असं वाटलं की सर याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का किंवा काही, तुम्हाला मी कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता, मग मी तुम्हाला पुन्हा ते एक्सप्लेन करून सांगतो. हा तुमचा एक्स्ट्राचा भाग आहे, हे तुमच्या नॉलेजसाठी आहे, तुमचा आन्सर आहे क्वेश्चन नंबर 4. ठीक आहे, इथं लिहायचं द गिवन प्रॉब्लेम इज इन इन्वर्स प्रोपोर्शन. तर आपला नेक्स्ट प्रॉब्लेम आहे की कन्वर्ट द फॉलोइंग रेशो इन टू पर्सेंटेज. बघा याच्यामध्ये काय करायचं, आपला जो नंबर दिलेला आहे तो आधी रेशिओ फॉर्ममध्ये लिहायचा, 15/25 लिहिलं ना, थोडं इथं लिहितो 15/25. काय पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं, पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करताना डिनॉमिनेटरमध्ये काय पाहिजे, 100 पाहिजे. तर आपण काय करू, याला जर आपण 4 मल्टिप्लाय केलं तर 25 4 100 होईल, खाली 4 मल्टिप्लाय केलं तर वर पण करायचं, तर काय होईल 15 4 16/100. आणि जेव्हा डिनॉमिनेटरमध्ये 100 असतो तेव्हा आपण पर्सेंटेजचं साईन देऊ शकतो, म्हणजे 15 as to 25 आपण काय लिहू शकतो, 60%. त्याचप्रमाणे आपण सेकंड प्रॉब्लेम आहे त्याला आपण करू शकतो 42/50. मग काय करायचं, 50 टेबलमध्ये 100 किती नंबरला आहे, तर 2 नंबरला. ठीक आहे, मग काय होईल, 42 2 4 8 आणि 52 100, मग याला गेली 84%. ठीक आहे, त्याचप्रमाणे थर्ड प्रॉब्लेम, हे पण इझी आहे, तुम्ही पण करू शकता, इझी आहे. 3 टेबलमध्ये 100 10 नंबरला आणि इथं पण 10, मग काय 70/100 म्हणजे किती पर्सेंट झालं, 70%. ठीक आहे, चला राईट, इझी आहे एकदम. फक्त कन्सेप्ट क्लिअर करायचा, कारण की मॅथ असा सब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये ज्याचे कन्सेप्ट क्लिअर आहेत ना तो कुठंच थांबत नाही, आणि त्या मुलं काय करतात, कन्सेप्ट क्लिअर नाहीत करत, बस उगेच बोर्डवर जे दिसतात ते लिहून घ्या. पण प्रत्येक प्रॉब्लेम जे आहे कन्सेप्च्युअल घ्या, म्हणजे तुम्हाला पुढं भारी जाणार नाही, कारण की हेच बेसवर 10th राहते. चला हे पण प्रॉब्लेम हो, हां याच्यामध्ये थोडं आता 546
याच्यात 600 दिले आहे. आपल्याला डिनॉमिनेटर मध्ये 100 पाहिजे तर जास्त आहे, तर आपण एक काम करू ना, याला 6 ने डिवाइड करू. 6 ने डिवाइड केलं तर काय होईल, 100 येईल. आणि याला गेलं तर 69 चा 54 आणि 61 चा 6 म्हणजे काय 91%. आणि हे तुम्हाला होमवर्क राईट, पण स्क्रीनशॉट काढून घेता ते चालेल, तुम्ही नंतर लिहू पण शकता.